नमस्कार, SK9 योला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे आता पुणेगाव डोंगरगाव पोच कालव्यासंदर्भात. 52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तब्बल 160 किलोमीटरचा प्रवास करत पाणी अखेर डोंगरगावच्या कालव्यात दाखल झाल्यानंतर डोंगरगावकर भारावून गेले आहे. उद्या 31 ऑगस्ट रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन देखील होणार आहे. शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी 3 पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याद्वारे डोंगरगावच्या कालव्यात दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष करत मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा जयघोष केला. याप्रसंगी डोंगरगाव, तळवाडे, भारम, वाघाळे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके, येवला. Thank you.